स्पर्धा सुरुवात होत आहे. आज त्याची बॅक रॅली आहे आणि या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी विनायक गौडा सामील झालेले आहे. मला एक सांगा सर, आज बॅक रॅली आहे आणि 26 ते 31 डिसेंबर पर्यंत कार्यक्रम आहे, कसं आहे? आपल्या चंद्रपूर इकडे 67वा राष्ट्रीय शाळा मैदानी क्रीडा स्पर्धा होणार असून त्याच्यामध्ये भव्य दिव्य झाला पाहिजे म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजच्या बाईक रॅली आहे आणि पूर्ण कार्यक्रमासाठी आपला तयारी अंतिम टप्प्यात आलेला असून आपला 5 दिवसचा कार्यक्रम स्मरणीय असेल आणि आलेला पूर्ण देशभराच्या खेळाडूंना एक चांगल्या रीतीने आम्ही एक सुविधा देऊ आणि आपला पूर्ण कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणावर एक मेमोरेबल असेल. शालेय जे स्पर्धक आहे ते सामील झालेले आहे, किती लोक येणार आहे आणि कसा कार्यक्रम तयार? एकूण 1531 खेळाडू येणार असून आतापर्यंत 500 जवळपास आलेला आहे. आज आणि उद्या उरलेला लोक येतील आणि त्या दृष्टिकोनातून आपला सर्व तयारी झालेला आहे आणि पूर्ण एक 27 एक भव्य दिव्य ओपनिंग सेरेमनी होणार असून त्याच्यामध्ये CM साहेब अपेक्षित आहे आणि सेलिब्रिटी सिंगर आसारखा आणि प्रत्येक दिवशी खेळाडूंसाठी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबत त्यांच्या लोकल पर्यटनच्या पण व्यवस्था सुद्धा केलेला आहे. राहण्याच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या सर्व अति उत्कृष्ट व्यवस्था केलेल्या आहे ताकि आपला पूर्ण स्पर्धा स्मरणीय असेल आणि ते पण चांगला मेमोरीज घेऊन परत जाईल. त्यासोबत काही चंद्रपूरकर आहे आपल्यासोबत, त्यांना विचारणार आहोत की चंद्रपूरमध्ये हा कार्यक्रम होत आहे, कसा वाटत? बहुत आनंद वाटत आहे. चंद्रपूरला राष्ट्रीय क्रीडा महोत्सव होत आहे. लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण भारतातले संपूर्ण राज्यातले खेळाडू या ठिकाणी येत आहे. आपण सुद्धा यावेळी यावं आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावं. आपण बघितलं की बॅग रॅलीला सुरुवात झालेली आहे, यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक आहे, कलेक्टर आहे, CEO आहे, सगळे अधिकारी आहे. अल्वशेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.